एका प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही भारतीय जनता पक्ष किंवा पंतप्रधान मोदी. बेरोजगाराबद्दल बोलण्यास तयार नाही, महागाईबद्दल बोलण्यास तयार नाही. 20,000 कोटी रुपये कुठून आले? 20,000 कोटी रुपये अदानीच्या खात्यात कुठून आले सांगण्यास तयार नाही. आणि त्यापेक्षा आपल्याला दिसत की कोणता काय असा गुन्हा केला होता राहुलजींनी की पुन्हा ती केस चालली, ती कोणत्या बोलले कुठं, केस चालली गुजरातमध्ये कुठं, निकाल होतो काय, आणि त्यांचं सभासद काढून घेता काय, त्यांची खासदारकी काढून घेणं हे भारतीय जनता पक्षाला बिलकुल परवडणार नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्ष घ्यायची. हे सगळे आणि आता आपण पाहतो इथं मी मुद्दाम अशोकराव निंबर्डीकर प्राध्यापकांचं कौतुक करतो, स्वागत करतो. प्राध्यापक आजच मला आणखी एक व्हॉट्सअपवर पाहण्यास मिळालं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत आहे, मी आरएसएस सोडून देत आहे. आणि याचं कारण त्यांनी सांगितलं की ज्या पहिलवान मुली रेसलर मुली उपोषणाला बसल्या त्या तहो फोडून सांगतात का कशा प्रकारचा अन्याय झाला, आणि त्या तहो फोडून सांगतात तरी त्यांचं ऐकायला कोणी तयार नाही. उलट कोणतं ब्रिजभूषण त्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्ष जर रॅली काढत असेल, त्याच्या समर्थनार्थ कोणी रॅली काढली भारतीय जनता पक्षानं, तर मी या भारतीय जनता पक्षात आणि आरएसएस मध्ये राहण्यास तयार नाही हे सांगणाऱ्या अशा प्रकारचं एक व्हॉट्सअप मला पाहण्यास मिळालं. त्यांनी विचारलं अरे तुम्ही हिंदूंचं मत हिंदूंचे मत म्हणता, हिंदू म्हणता त्या मुली कोण आहेत? जर महिलांवर मुलींवर असा अन्याय होत असेल आपल्या कुटुंबातल्या, तर ही जनता भारतीय जनता सहन करणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा सगळ्याचा धडा शिकवण्याची वेळ आता वेळोवेळी या 1.5 वर्षामध्ये तुमच्या येणार आहे. प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि काँग्रेसला मतदान होईल याची पूर्णपणे काळजी घ्यायची आणि पुन्हा एकदा काँग्रेस आपल्याला राज्यात आणि देशामध्ये दिवाखाने उभे करायची, एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.